नमस्कार मित्रांनो मी, मी राजा केतकर तुमचं सेवन राऊंड्स एन्फरटेनमेंटमध्ये स्वागत करतो वधूवर मेळाव्याचे पैसे भरले पण काहीच उपयोग झाला नाही किंवा वधूवर मिळाव्याची फी भरली नाव नोंदणी केली पण आमची फसवणूक झाली किंवा वधूवर मिळाव्यासाठी आम्ही पाचशे ते हजार रुपये भरले आणि मेळाव्याच्या दिवशी तिकडे गेल्यानंतर फक्त पाच ते दहाच लोकं होती असा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल आणि त्यामुळे काय होतं की वधूवरांचा किंवा त्यांच्या पालकांचा ह्या विवाह संस्थेवरचा किंवा वधूवर मेळाव्यांवरचा विश्वास उडून जातो कसं आहे मित्रांनो की दहापैकी एक किंवा दोनच अशा संस्था असतात किंवा लोक असतात की जे फसवणूक करतात पण त्यांच्या ह्या खोट्या कामामुळे जे सच्चेपणाने काम करत असतात जे खरंच जोडीदार शोधण्यात मदत करत असतात त्यांच्या कामावर डाग लागतो आणि याचा एन्ड रिझल्ट काय तर वधूवरांचं लग्न ठरण्यात उशीर होतो पण मित्रांनो तुमच्यासाठी एक खुशखबर आहे एका सामाजिक संस्थेने समाजातील वधूवरांचं लग्न लवकर आणि वेळेवर ठरावं ह्या हेतूने एका वधूवर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि याची खास गोष्ट अशी की हा शंभर टक्के विनामूल्य वधूवर मेळावा आहे चला तर मग जाणून घेऊया ह्या वधूवर मेळाव्याबद्दल काही विशेष माहिती पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्या सुद्धा कोणताही जर वधूवर मेळावा आयोजित केला जाणार असेल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवू शकू चर्मकार विकास संघ संगमनेर या संस्थेने श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त एका उत्सवाचं आयोजन केलेलं आहे ह्या उत्सवात बरेच कार्यक्रम राबवले जाणार रा आहे त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे वधूवर मेळावा हा वधूवर मेळावा चर्मकार समाजातील सगळ्या वधूवरांसाठी खुला आहे प्रथम वधूवर घटस्फोटीत विधवा विदूर उच्च शिक्षित मध्यम शिक्षित कमी शिकलेले असे सगळे वधूवर हा मेळावा अटेंड करू शकतील मित्रांनो तुम्ही जर नोकरीमुळे किंवा व्यवसायामुळे हा वधूवर मेळावा अटेंड करू शकत नसाल किंवा तुमचे पालक एवढा प्रवास करू शकत नसतील तुम्ही लांब राहताय त्यामुळे तर तुमची माहिती ह्या वधूवरांबरोबर कशी शेअर होईल घाबरू नका आयोजकांनी ह्याचीसुद्धा सोय केलेली आहे तुम्हाला आपल्या स्क्रीनवर एक नंबर दिसत असेल त्या नंबरवर फोन करा तुमचा बायोडेटा तुमचे फोटोज त्यांना सेंड करा आणि ते तुमची माहिती इतर वधूरांबरोबर शेअर करतील पण माझी एक मित्रांनो तुम्हाला विनंती आहे आता बघा दहावीच्या परीक्षेसाठी किंवा बारावीच्या परीक्षेसाठी तुम्ही जो काय जास्तीत जास्त अभ्यास करता येईल तुम्ही केलात ना तर लग्न हा सुद्धा तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे असं समजा म्हणून रविवारच्या दिवशी नोकरी असेल तर सुट्टी घ्या मेजॉरिटी लोकांना सुट्टीच असते पण असेही काही जॉब असतात की रविवारच्या दिवशी त्यांना वर्किंग डे असतो जर व्यवसाय असेल तर तुमचा बिझनेस आहे थोडा वेळ काढा पण हा वधूवर मेळावा अटेंड करायला विसरू नका आणि मेळावा कोणासाठी आहे वधूवरांसाठी आहे पालकांसाठी नाही आहे पण खरं काय होतं की वधूवरा मेळाव्याच्या दिवशी पालकच जास्ती उपस्थित असतात आणि वधूवरांचा पत्ताच नसतो असं करू नका हा वधूवर मेळावा तुमच्यासाठी आहे तुमचं लग्न लवकर लग ठरावं ह्यासाठी आयोजकांनी प्रयत्न केलेला आहे तर वेळात वेळ काढा आणि वधूवर मेळावा अटेंड जरूर करा स्वतः पालकांना घेऊन ह्या वधूवर मेळाव्याची फी आहे शून्य रुपये कारण हा विनामूल्य वधूवर मेळावा आहे मित्रांनो मला जी काय माहिती मिळाली आहे त्यानुसार तीस ते पस्तीस लोकांनी किंवा कदाचित त्यापेक्षा थोड्या जास्ती लोकांनी स्व स्वखुशीने कोणी पाच हजार कोणी तीन हजार कोणी दोन अडीच हजार पाचशे रुपये हजार रुपये जसं प्रत्येकाला झेपेल तसं ह्या कार्यक्रमासाठी देणगी दिलेली आहे आणि ह्या देणगीतून स्टेजचा खर्च माईकचा खर्च खुर्च्यांचा खर्च असा सगळा केला जाणार आहे तर मित्रांनो हा तुमच्यासाठी आयोजित केलेला मिळावा आहे ही संधी गमवू नका आणि तुमचं लग्न लवकरात लवकर, लवकर कसं ठरेल यासाठी आपण सगळेच प्रयत्न करू हाँ वदुवर है ये हा वधूवर मेळावा आहे येत्या बारा तारखेला म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस वधूवरांची नावनोंदणी सकाळी दहा वाजता सुरू होईल आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की ह्या उत्सवातले वेगवेगळे कार्यक्रम राबवले जाणार आहेत रक्तदान शिबिर आहे मिरवणूक सोहळा आहे मग महाप्रसाद आहे आणि मग दुपारी साधारण एक ते दोनच्या आसपास वधूवर मेळावा सुरू होईल होईल मेळाव्याची वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आणि तुम्ही जर तिकीट बुक करू नये ट्रेनचं तिकीट असेल किंवा बसचं तिकीट असेल तुम्ही बुक करून येणार असाल तर परतीचं जे तिकीट आहे ते अगदी लगेच पाच किंवा सव्वा पाचचं बुक करू नका थोडा एक अर्धा ते पाऊण तासाचा बफर ठेवा म्हणजे वधूवर मिळाव्या जर तुम्हाला एखादं स्थळ आवडलं तुम्ही जर त्यांच्या पालकांशी किंवा त्या वधूवरांशी संवाद साधत असाल तर परतीचं तिकीट अमुक वस्ताचं आहे म्हणून मी आता निघतो असं व्हायला नको तुम्हाला त्यांच्याशी गप्पा मारला चर्चा करायला विचारांची देवाणघेवाण करायला वेळ मिळेल या वधूवर मेळव्याचे ठिकाण आहे सौभाग्य मंगल कार्यालय मालदाड रोड संगमनेर चला तर मग तुम्ही जर लग्नाचे वेळेचे असाल किंवा जोडीदार शोधण्याच्या प्रोसेसमध्ये असाल तर हा वधूवर मेळावा अटेंड करण्याचं प्लॅनिंग करा तुम्ही जर काही कारणास्तव हा वधूवर मेळावा अटेंड करू शकत नसाल तर तुमची माहिती आधी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲपद्वारे पाठवा बायोडेटा पाठवा फोटो पाठवा म्हणजे तुमची माहिती इतरांबरोबर शेअर होईल आणि तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाचा असेल किंवा त्यांचे नातेवाईक लग्नाच्या वेळेचे असतील तर ह्या व्हिडिओची लिंक त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांचंही लग्न लवकर ठरण्यास मदत होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा म्हणजे ह्यापुढे सुद्धा जेव्हा कधी कोणताही वधूवर मेळावा आयोजित केला जाईल ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवू शकू जय हिंद जय भारत